Hello everyone. In last video, we have discussed about measuring the rate of motion. For that, we have discussed about the term speed without a direction. Last video मध्ये आपण speed without a direction काय असतं हे discuss केलं. ह्या video मध्ये आपण speed with direction म्हणजेच velocity ही term काय आहे हे discuss करायचं आहे. Speed with direction is nothing but velocity. Velocity is the time rate of displacement covered in a unit time. Very important. It is time rate of displacement. इथं टर्म आपण displacement ही mention केलेली आहे. मी ज्यावेळी स्पीड म्हणतो instead of velocity ज्यावेळी मी स्पीड म्हणतो त्यावेळी स्पीड साठी आपण टाइम रेट कशाचं कन्सिडर करतो डिस्टन्स म्हणतो आपण टाइम रेट ऑफ डिस्टन्स म्हणतो तिथं कवर्ड इन युनिट टाइम बट फॉर व्हिलॉसिटी व्हॉट वी आर सेईंग टाइम रेट ऑफ डिस्प्लेसमेंट कवर्ड इन अ युनिट टाइम एका युनिट टाइम मध्ये किती डिस्प्लेसमेंट झाली त्याचा टाइम रेट म्हणजे व्हिलॉसिटी रिमेंबर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे मला तिथं मॅग्निट्यूड सुद्धा सांगितलं पाहिजेत आणि डायरेक्शन सुद्धा सांगितली पाहिजे जसं आपण डिस्प्लेसमेंट साठी ते मेन्शन करतो तसं व्हिलॉसिटी सुद्धा व्हिलॉसिटी साठी सुद्धा मला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही मेन्शन केलं पाहिजे Velocity is the speed of an object moving in a definite or fixed direction. Velocity object ची mention करायची असेल तर आपल्याला त्याला एक definite fixed direction mention करावी लागते. So velocity is the speed of an object. Velocity is nothing but speed. But that speed is with definite direction. Velocity म्हणजे एक प्रकारे speed असते. पण त्या स्पीडला मी एक काय दिलेली आहे दिशा दिलेली आहे एक डिफिनेट एक निश्चित अशी काय दिलेली आहे त्याला डायरेक्शन दिलेली आहे अशा टर्मला आपण काय म्हणतो व्हिलॉसिटी आहे असं म्हणतो सो व्हिलॉसिटी इज वेक्टर क्वांटिटी दॅट इज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर रिक्वायर्ड व्हिलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही आपण सांगितलं पाहिजे मेन्शन केलं पाहिजे व्हिलॉसिटी कॅन बी चेंज बाय चेंजिंग द ऑब्जेक्ट स्पीड डायरेक्शन ऑफ मोशन ऑर बोथ म्हणजे जर मला व्हिलॉसिटी मध्ये चेंज करायचं असेल व्हिलॉसिटी चेंज करायची असेल तर मला तीन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आय कॅन चेंज द ऑब्जेक्ट स्पीड ऑब्जेक्टचं स्पीड मी बदलू शकतो चेंज करू शकतो दुसरा ऑप्शन डायरेक्शन ऑफ मोशन तो ऑब्जेक्ट ज्या स्पीडनं ज्या डायरेक्शनला मूव्ह होत होता किंवा त्याची मोशन होत होती ती मोशनची डायरेक्शन मला चेंज केली पाहिजे हा दुसरा ऑप्शन आणि तिसरा ऑप्शन कॉम्बिनेशन ऑफ ऑप्शन वन अँड ऑप्शन टू म्हणजे मी त्याचं स्पीड सुद्धा चेंज करू शकतो आणि त्याची डायरेक्शन सुद्धा चेंज करू शकतो तीन ऑप्शनचा मी यूज करू शकतो आपण प्रॅक्टिकली एक एक्झाम्पल बघू सपोज ही कार आहे आणि कार ड्राईव्ह करणारा पर्सन जो आहे हा हायवे वरती सपोज एक 100 किलोमीटर पर आवर ह्या कॉन्स्टंट स्पीडनं एका फ्लॅट रोड वरती चाललेला आहे फ्लॅट सर्फेस वरती तो ड्राईव्ह करत आहे आता ज्यावेळी स्पीड कॉन्स्टंट आहे त्यावेळी मी जे म्हंटल की स्पीड 100 किलोमीटर प्रति आवर आहे तिथं मी स्पीड म्हटलं काय आणि व्हिलॉसिटी म्हटलं काय इट विल रिमेन द सेम कारण एका सर्टन डायरेक्शनला तो त्या स्पीडनं 100 किलोमीटर पर आवर त्या स्पीडनं किंवा त्या कॉन्स्टंट व्हिलॉसिटीनं तो ड्राईव्ह करत आहे आता जर मला त्या व्हिलॉसिटीमध्ये जर चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज कसा करू शकतो एकतर मला गाडी एक्सिलरेट करावी लागेल किंवा गाडी मला डी रिटार्ड करावी लागेल किंवा मला थोडा ब्रेक अप्लाय करावा लागेल तर त्या गाडीच्या स्पीडमध्ये काय होईल चेंज होईल म्हणजे मला काय करावं लागेल ऑब्जेक्टचं स्पीड चेंज करावं लागेल ऑब्जेक्टचं स्पीड मी चेंज कसं करू शकतो एकतर गाडी एक्सिलरेटर पॅड वरती मी ऍक्सिलरेट केली गाडी प्रेस करून गाडीचं स्पीड पुन्हा वाढेल आणि एक तर हा ऑप्शन आहे किंवा दुसरा ऑप्शन मी काय म्हटला की मला ब्रेक्स अप्लाय केल्यानंतर स्पीड त्याचं कमी होईल हा एक तर हा ऑप्शन आहे दुसरं चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन म्हणजे गाडी जी सरळ जात होती सरळ रेषेत ट्रॅव्हल करत होती तिथं ती सरळ रेषेत ट्रॅव्हल न करता मी थोडंसं स्टिअरिंग लेफ्ट साईडला मूव्ह केलं किंवा राईट साईडला मूव्ह केलं तर काय झाली गाडीची डायरेक्शन चेंज झाली तर गाडीची डायरेक्शन नुसती चेंज झाली असं नाही तर तिथं जर मी डायरेक्शन मध्ये चेंज केला तर ऑब्व्हियस जी व्हिलॉसिटी अगोदर होती जी व्हिलॉसिटी अगोदर ती कार मूव्ह होत होती त्या व्हिलॉसिटी मध्ये सुद्धा चेंज झाला हा दुसरा ऑप्शन झाला आणि तिसरा ऑप्शन मी काय करू शकतो मी ऑब्जेक्टचं स्पीड म्हणजे कारचं स्पीड सुद्धा चेंज केलंय आणि स्पीड चेंज करत करत मी स्टिअरिंग व्हील सुद्धा काय केलं मूव्ह केलं आयदर लेफ्टला किंवा राईटला तर कारच्या व्हिलॉसिटीमध्ये जी व्हिलॉसिटी अगोदर मेंटेन्ड होती कॉन्स्टंट होती त्या व्हिलॉसिटीमध्ये मी चेंज करू शकतो तर व्हिलॉसिटीमध्ये मला चेंज करायचं असेल तर मला काय करावं लागतील आय हॅव थ्री ऑप्शन पहिला ऑप्शन एक तर मला ऑब्जेक्टचं स्पीड चेंज करावं लागेल दुसरा ऑप्शन ऑब्जेक्टची डायरेक्शन मला चेंज करावं लागेल आणि तिसरा ऑप्शन मला
मी कॉम्बिनेशन करू शकतो, मी स्पीड सुद्धा चेंज करू शकतो किंवा मी डायरेक्शन सुद्धा चेंज करू शकतो. देन नेक्स्ट, जसं आपण मोशनच्या बाबतीमध्ये युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हटलं, तसं व्हिलॉसिटीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण युनिफॉर्म व्हिलॉसिटी कधी म्हणतो, ज्यावेळी बॉडी ट्रॅव्हल्स इक्वल डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल्स ऑफ अ टाइम. हा ग्राफ आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे इन डिटेलमध्ये. ज्यावेळी इक्वल डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट आहे, रिमेंबर हिअर वर्ड इज डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मीन्स वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी मीन्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर इम्पॉर्टंट. या ग्राफमध्ये ग्रीन कलर लाईन टाइम ड्युरेशन दाखवते आणि रेड कलर लाईन काय दाखवते, आपल्याला डिस्प्लेसमेंट दाखवते. तर रेड कलर लाईनची जी हाईट आहे, ती हाईट जर मी ह्या ग्राफमध्ये बघितली, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, त्या रेड कलरची हाईट, रेड कलर लाईनची हाईट ही प्रत्येक ठिकाणी काय आहे, सेम आहे. टाइम ड्युरेशन प्रत्येक ठिकाणी सेम आहे, 1 सेकंद होतं टाइम ड्युरेशन. तर तिथं इक्वल डिस्प्लेसमेंट आहे इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर ही अशी होणारी जी काही मोशन आहे किंवा ही जी भीत असणारी जी काय त्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी असेल, दिस ऑब्जेक्ट व्हिलॉसिटी इट इज युनिफॉर्म व्हिलॉसिटी. इथं मी म्हणू शकतो की ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी ही काय आहे, युनिफॉर्म आहे. तेच नेक्स्ट इज, फर्स्ट इज युनिफॉर्म व्हिलॉसिटी, अदर इज व्हेरिएबल व्हिलॉसिटी. व्हेरिएबल व्हिलॉसिटी म्हणजे काय, बॉडी ट्रॅव्हल्स अनइक्वल डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. टाइम इंटरवल सेम आहे पण डिस्प्लेसमेंट जी काय कव्हर होत आहे, ती डिस्प्लेसमेंट ही तर जशी इक्वल होती तशी ती इक्वल नाही आहे, इट इज अनइक्वल. अनइक्वल म्हणजे कसं, हा सुद्धा ग्राफ आपण डिस्कस केलेला आहे. हिथं जसं मी म्हटलं, ग्रीन कलर टाइम ड्युरेशन दाखवतो, ग्रीन कलर टाइम ड्युरेशन दाखवतो 1 सेकंदाचा, आणि रेड लाईन जी आहे त्याची हाईट आपल्याला डिस्प्लेसमेंट कव्हर्ड दाखवते. तर मी प्रत्येक सेकंदानंतर जर हिथं डिस्प्लेसमेंट ही रेड लाईनची हाईट जर बघितली, तर ही हाईट काय होत चालली, इथं वाढत चालली. ही इथं कॉन्स्टंट नाही आहे, ही कॉन्स्टंट नाही आहे. इवन इथं सुद्धा ह्या ग्राफमध्ये सुद्धा ही रेड कलर लाईनची हाईट, ही हाईट, त्याच्यानंतर ही हाईट, ही हाईट, या हाईट काय नाही आहेत, इक्वल नाही आहेत, दे आर नॉट इक्वल. सो दॅट बॉडी इज ट्रॅव्हलिंग विथ अनइक्वल डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. टाइम इंटरवल सेमच आहे बट होणारी जी डिस्प्लेसमेंट आहे, दॅट डिस्प्लेसमेंट इज अनइक्वल. सो धिस काइंड ऑफ मोशन इज नॉन युनिफॉर्म मोशन. सो मी युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मोशन आणि हिथं असणारी जी व्हिलॉसिटी आहे, त्या व्हिलॉसिटीला मी व्हेरिएबल व्हिलॉसिटी म्हणू शकतो किंवा चेंजिंग व्हिलॉसिटी आहे असं म्हणू शकतो. आता व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला जर मला सांगायचा झाला, तर व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय, रिमेंबर हिअर इट इज डिस्प्लेसमेंट, इट इज नॉट डिस्टन्स. स्पीड ज्यावेळी म्हणणार त्यावेळी मी काय म्हणणार, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम म्हणणार. डिस्टन्स इज नथिंग बट पाथ लेंथ अँड डिस्प्लेसमेंट इज विच हॅव मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. सो व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. आणि त्याचं SI युनिट जे काय आहे, मी मीटर पर सेकंद म्हणू शकतो किंवा किलोमीटर प्रति आवर आहे असं म्हणू शकतो. तर स्पीड विदाउट डायरेक्शन अँड स्पीड विथ डायरेक्शन. स्पीड विदाउट डायरेक्शन म्हणजे इट इज स्केलर क्वांटिटी अँड स्पीड विथ डायरेक्शन इज नथिंग बट व्हिलॉसिटी. स्पीड विथ डायरेक्शन म्हणजेच व्हिलॉसिटी. अँड व्हेनेवर वी आर मेन्शनिंग व्हिलॉसिटी, वी नीड टू गिव्ह मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ. थँक्यू.